नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. दहशतवाद्यांच्या आळून घोषित युद्ध पुकारणाऱ्यांना भारतीय सैनिक जशास तसे उत्तर देतील, पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री फडणवीस यांची शिर्डीत भेट, आदिवासी विकासासाठी विविध निर्णय घेतल्याचं केलं स्पष्ट. पुण्यात रंगकर्मींचे घंटानाद आंदोलन, गदिमांचे स्मारक उभारण्याची केली मागणी. ब्रह्मपुरी तालुक्यात बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला, वडिलांमुळे वाचले मुलीचे प्राण. आणि किल्लारी भूकंपात मदत कार्य करणाऱ्या तात्कालीन राजकीय पुढाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न. आता पाहूया सविस्तर वृत्त. दहशतवादाच्या आळून भारताविरोधात अघोषित युद्ध पुकारणाऱ्यांना भारतीय जवान जशास तसं उत्तर देतील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 48व्या मन की बात मधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. 48व्या मन की बात मधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी सर्जिकल स्ट्राईक बाबत भारतीय जवानांचे कौतुक देखील केले. यावेळी मोदींनी वायुसेनेचा विशेष उल्लेख केला. कोणत्याही परिस्थितीत जीवाची बाजी लावून देशवासियांसाठी धावून जाणाऱ्या वायुसेनेच्या जवानांचं मोदींनी कौतुक केलं. तसंच लष्करातील स्त्रीशक्तीबाबतही मोदींनी गौरवोद्गार काढले आहेत. कल भारत के 125 करोड़ देशवासियों ने पराक्रम पर्व मनाया था. हमने 2016 में हुई उस सर्जिकल स्ट्राइक को याद किया जब हमारे सैनिकों ने हमारे राष्ट्र पर आतंकवाद की आड़ में प्रॉक्सी वॉर की दुष्टता करने वालों को मुंह तोड़ जवाब दिया था. देश में अलग अलग स्थानों पर हमारे सशस्त्र बलों ने एग्जीबिशंस लगाए ताकि अधिक से अधिक देश के नागरिक, खासकर युवा पीढ़ी, यह जान सके कि हमारी ताकत क्या है, हम कितने सक्षम हैं और कैसे हमारे सैनिक अपनी जान जोखिम में डाल करके हम देशवासियों की रक्षा करते हैं. पराक्रम पर्व जैसा दिवस युवाओं को हमारी सशस्त्र सेना के गौरवपूर्ण विरासत की याद दिलाता है. ब्यूरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे आयोजित भारतीय कार्यकर्ता संमेलनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले असल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकास कामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार 5% निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. आदिवासी मुलामुलींना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेर जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे आदींची उपस्थिती होती. शालिनी प्लस साठी उमर सय्यद, शिर्डी. आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य आणि चित्रपट सृष्टीला भरभरून देणाऱ्या गदिमांच्या निर्वाणास 41 वर्ष पूर्ण होत आहे. तरी पुणे मनपाला त्यांचे यथोचित स्मारक करता आले नाही, याचाच निषेध करत स्मारक उभारावे या मागणीसाठी रंगकर्मींनी घंटानाद आंदोलन केलं. 157 मराठी चित्रपट, 25 हिंदी चित्रपट, 2000 पेक्षा जास्त गाणी, 37 मराठी पुस्तके, गीत रामायणासारखे महाकाव्य, 12 वर्षे साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेचे सदस्य, स्वातंत्र्य सैनिक. आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य आणि चित्रपट सृष्टीत गदिमांनी मराठी माणसाला भरभरून दिले.
मात्र गदिमांच्या निर्वाणाला 41 वर्ष होत आली तरी पुणे महानगरपालिकेला त्यांचे यथोचित स्मारक करता आले नाही. आता स्मारक प्रत्यक्षात उभे करण्यास सुरुवात करावी या मागणीसाठी रंगकर्मींनी बालगंधर्व येथे एकत्र येत घंटानाद आंदोलन केलं. यावेळी गदी माडगुळकर यांचे नातू सौमित्र माडगुळकर देखील उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेने 10 ते 12 वर्षापूर्वी पुणे मुंबई रस्त्यालगत मुळा नदी काठची माधवराव शिंदे उद्यानालगत एक आणि 1.5 किमी रुंद असणारी जमीन यासाठी निश्चित केली होती. पुराचा धोका असलेली अत्यंत चिंचोळ्या आकाराची ही जमीन 1.50 कोटी रुपये केवळ पुरापासून वाचवण्यासाठी सीमाभिंत बांधण्यात खर्च केले आहेत. स्मारकाची एकही वीट गेल्या 10 वर्षात उभी राहिली नाही, त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी यांनी माडगुळकरांच्या नातेवाईक रंगकर्मींच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केल्यानं रंगकर्मी यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलन केले. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांची उद्यापासून जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. पुणेकरांची आणि महाराष्ट्राच्या अनेक रसिकांची अशी इच्छा आहे की पुण्यामध्ये गदिमांचं स्मारक या ठिकाणी व्हायला हवं आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने आम्ही हा पाठपुरावा आम्ही महानगरपालिका आणि शासनाकडे करतो आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की पुणे महानगरपालिका आणि शासनाने याकडे कुठलंही दुर्लक्ष करून या संदर्भामध्ये स्मारक होणार नाही अशा अनेक वेळा अडचणी निर्माण केलेल्या आहेत. सातत्यानं या संदर्भामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आज आम्ही उद्या जन्मशताब्दी सुरू होण्याआधीच आम्ही या ठिकाणी आंदोलन रसिकांच्या वतीनं बालगंधर्वला करतो आहोत. आज या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या वर्षभराच्या मध्ये या 2-4 दिवसांमध्ये जर महापौरांनी आणि मुख्यमंत्र्यांनी शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिसगाव येथे एका 8 वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र जवळच असलेल्या तिच्या वडिलांनी अक्षरशः बिबट्याचा पाय ओढत मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र या सर्व प्रकारामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. अंगावर शहारे आणणारा भयावह प्रसंग ब्रह्मपुरीमधील चिसगाव येथील ऐश्वर्या अलोने या 8 वर्षीय मुलीवर ओढावला. मात्र देवतारी त्याला कोड मारी या म्हणीप्रमाणे बिबट्याच्या जबड्यातून ऐश्वर्याला सोडवण्याचा प्रयत्न खुद्द मुलीच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांची देखील साथ मिळाली. राजेश्वर अलोने आणि मुलगी ऐश्वर्या जेवणानंतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे ते उकाड्याने घराच्या अंगणात उभे होते. त्याचवेळी अंधारात घराजवळ दबा धरून असलेल्या बिबट्यानं ऐश्वर्यावर हल्ला करत तिची मान जबड्यात पकडली. त्याचवेळी तिच्या वडिलांनी बिबट्याचा मागचा पाय पकडून मुलीचा प्राण वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. अखेर बिबट्याने जवळपास 500 मीटर अंतरावर ऐश्वर्याला सोडले आणि जंगलाच्या दिशेने पळून गेला. क्षणाचाही विलंब न लावता तिच्या वडिलांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत ऐश्वर्याला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे एका कार्यक्रमानिमित्त ब्रह्मपुरी येथे मुक्कामी होते. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित वनविभागाचे अधिकारी यांना बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा, जंगलव्याप्त गावाशेजारील वाढलेले गवत काढून वन्य प्राण्यांना दबा धरण्यासाठी ठिकाणे नष्ट करा अशा सूचना दिल्या गेल्या आणि गावालगत असलेले गवत काढण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. काळोख होता, त्याच्यामध्ये तो वाघ नाही का अचानक त्या मुलीवर झडप मारली आणि लगेचच इकडे निघून गेला. त्या मुलीच्या वडिलाने त्याचा पाय पकडला, परंतु अंधाराचा त्याला फायदा घेऊन त्या याने पळ काढला. मग आम्ही लगेच गावातील सगळे लोक जमा झालो आणि त्यांच्या मागे धावलो. थोड्याशा अंतरानंतर तो मुलीला सोडून वाघ गायब झाला. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते चंद्रपूर. 25 वर्षापूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांवर निसर्ग कोपला होता. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला. मात्र त्यावेळच्या राजकीय पुढाऱ्यांनी मोठं मदत कार्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांचं कृतज्ञता सोहळा भूकंपग्रस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला. पाहूयात ही बातमी. उस्मानाबादमधील भूकंपाच्या महाप्रलयाने गावच्या गावे उद्ध्वस्त झाली होती. अशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्वतः परिसरात मंत्रिमंडळात हजर राहून अत्यावश्यक अशी मदत तात्काळ उपलब्ध करून दिली आणि ग्रामस्थांना आधार दिला. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रलयानंतर देखील ग्रामस्थ खचून न जाता एकही आत्महत्या झाली नाही. तर आपत्तीच्या काळात अशा पद्धतीने सरकार गतिमान करावे हे भूकंपातील कामावरून अख्ख्या जगाला पवार यांनी दाखवून दिले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, तत्कालीन उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. पद्मसिंग पाटील,
आमदार धनंजय मुंडे, मधुरकर राव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यावेळच्या गोष्टींना उजाळा देत घरातील माणसे मरण पावली असताना खंबीरपणे आपण उभे राहिलात आणि एकही आत्महत्या झाली नाही, म्हणूनच मला कामाला बळ मिळाले आणि पुन्हा शेतशिवार फुलली, तसेच हे कार्य देशालाही नाही तर जगाला आदर्श ठरले असे सांगितलं। शालिनी प्लससाठी अनंत साखरे, उस्मानाबाद। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं। ती जेजुरी आता खऱ्या अर्थानं सोन्याची होणार आहे, कारण जेजुरीच्या मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवणार आहे। आता जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे। यासाठी 150 किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात येणार आहे। खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करत या कामाचा प्रारंभ करण्यात आला। श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। मार्तंड देव संस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं आज आपण पाठीमागं पाहतोय तो सोन्याचा कळस आहे, पूर्णपणे तो सोन्याचा कळस बसवण्याचं काम या ठिकाणी चालू होते। भाविकांनी श्रद्धेने आणि 900 कोटी जे सोनं अर्पण केले त्या सोन्याचा त्या रूपानं या ठिकाणी राजस्थानचे जयपूर येथील कुशल कारागीर या कुशल कारागिरांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी पूर्ण होण्यात पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच आज हा जेजुरीकरांसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांसाठी हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय असेल असं मला वाटते। धन्यवाद। खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि चीजवस्तूंमधून मुख्य मंदिरातील कळस सोन्याचा तयार करण्यात येणार आहे। 150 किलो शुद्ध सोन्याचा यासाठी वापर करण्यात येणार असून राजस्थानवरून कुशल कारागिरही बोलावण्यात आले आहेत। आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे। पुरातन काळापासून खंडेरायांची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे, तेच सार्थ करण्यासाठी मुख्य मंदिराच्या कळसापासून शुभारंभ करण्यात येणार आहे। राज्यातील आणि देशातील भक्तांनी खंडोबाला अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोनं तयार करून हे काम करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात होणाऱ्या सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र आणि दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं जेजुरी ही सोन्याची होणार आहे। नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, जेजुरी। वर्धा जिल्ह्यातील साखरा येथे गाळमुक्त झालेल्या पाझर तलाव जलपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी साखरा गावातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। साखरा येथे या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या उपक्रमात शेतकऱ्यांनी मोठा सहभाग घेतला होता। साखरा येथील शेतकरी दिवाकर कांबडी यांनी एकट्याने 1843 ट्रॅक्टर गाळ काढून आपल्या शेतात टाकला, तर या पाझर तलावातील 30 शेतकऱ्यांनी गाळ काढून आपल्या शेतात टाकला। यामुळे शेतकऱ्यांचे शेत बहरले आणि तलावातील गाळ निघाल्यामुळे तलावातील जलसाठा वाढून तलाव 100% भरला। याचा फायदा गावातील पाण्याची पातळी वाढण्याकरता होणार आहे। शालिनी प्लससाठी विलास नवघरे, वर्धा। रयत शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीनं सद्गुरु मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। यात सुमारे 6 स्पर्धकांनी भाग घेतला। सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील 6,000 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। खुल्या गटात मांढरदेव येथील स्वप्नील मांढरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर महिला गटात पुणे स्पोर्ट्स क्लबची सायली शिर्के हिने बाजी मारली। 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने सद्गुरु मॅरेथॉन 2018 स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5,985 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धांच्यासाठी प्रतिसाद मुलांच्याकडून मिळतो आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तरुणांच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी आलेला आहे। 60 वर्षाहून अधिक वय असलेल्यासुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि 16 वर्षाच्या तरुणांनी देखील भाग घेतलेला आहे, महिलांनी भाग घेतलेला आहे आणि खेळाचं महत्त्व, व्यायामाचं महत्त्व या स्पर्धांच्या निमित्तानं समाजाला समजेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि रेस अतिशय चांगल्या रीतीने पार पडली। वाटेत काही अडथळा नव्हता, रस्ता चांगला होता, बाकीचे मार्गदर्शन त्यांनी खूप चांगले केले, पायलटिंग पण चांगलं केलं, त्यामुळे मी व्यवस्थितरित्या पार पाडू शकलो रेस। माझं गाव मांढरदेव, स्पंदन ग्रुप आहे आमचा, माझे कोच राजगुरु कोच आहे सर, हे आमचे प्रॅक्टिस घेतात, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ग्राउंडला येतात ते।
मला एक सांग, तू किती वेळात स्पर्धा पूर्ण करतो? स्पीड काय? 8 किलोमीटर मी 26 मिनिटात पार करतो. राष्ट्रीय स्पर्धा वगैरे? हा खेळलो मी, राष्ट्रीय स्पर्धा खेळलो मी. आकाश दोंडीबा हिरवे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिल्लोड येथील सिंधू मेमोरियल विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग दिसून आला. सिल्लोड येथील सिंधू मेमोरियल विद्यालयात यावेळी प्रसिद्ध भारुडकार शरद एकनाथ काकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. बातमी बद्दल वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांती नंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. भोसरीमध्ये हत्येचे सत्र थांबायचं काही नाव घेत नाहीये असाच एक हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात धारदार शस्त्राने वार करत एका ज्यूस व्यावसायिकाचा निर्गुण खून करण्यात आलाय. सनाउल हक सय्यद शेख असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7 च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रणा कक्षाला भोसरी येथे महापालिका रुग्णालयाच्या समोरील मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने भोसरी पोलिसांना याबाबत कळवले असता भोसरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एका व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे निदर्शनास आले. खून झालेल्या व्यक्तीजवळ असलेल्या कागदपत्रांची पाहणी करून त्याची ओळख पटवली आहे. त्याचा भोसरी येथे ज्यूसचा व्यवसाय होता. रात्री कामानिमित्त घराबाहेर पडलेले शेख घरी परतलेच नाही. सकाळी त्यांचा मृतदेह भोसरी येथे आढळून आला. भोसरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी. साताऱ्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रिझनल वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. निलेश शिंदे या आरोपीने स्वतःचे गुप्तांग कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. साताऱ्यामध्ये 376 गुन्ह्यातील निलेश शिंदे या आरोपीने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने काचेच्या बाटलीने कापून घेत स्वतःचे गुप्तांग कापले. हा आरोपी तासगावचा राहणारा आहे. 15 दिवसापूर्वीच नात्यातील महिलेवर बलात्कार केला असल्याच्या आरोपाखाली याला अटक केली होती. अचानक घडलेल्या या घटनेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. या जखमी आरोपीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. औरंगाबादमध्ये काँग्रेसने भाजप सरकार विरोधात एल्गार यात्रा काढली आणि भाजपचे सरकार आश्वासने देणारे आहेत अशी काँग्रेसने टीका देखील यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्यातील भाजपाच्या सरकारने मागील 4.5 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना केवळ आश्वासने दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडअळीचे नुकसान भरपाई, गरिबासाठी घरकुल आणि बेरोजगारांसाठी रोजगार या भाजप सरकारच्या केवळ घोषणाच ठरल्या. मात्र त्यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यापासून चिक्की, राफेल विमान खरेदी असे अनेक घोटाळे करून जनतेला वेठीस धरले आहे असा घणाघात काँग्रेसच्या वतीनं एल्गार यात्रेत केला. औरंगाबाद जिल्हा शहर काँग्रेसने भाजप सरकार विरोधात एल्गार यात्रा सुरू केलेली आहे. ग्रामीण भागात ही यात्रा गावागावात जात आहे. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. ताडोबाच्या पर्यटकांसाठी खुशखबर आहे. मागील 1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा प्रकल्प येत्या 1 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पाहूयात ही बातमी.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते मातीचे आहेत. पावसाळ्यात त्यावरून वाहन चालवणं अशक्य असल्यानं या दिवसात प्रकल्प बंद ठेवला जातो. यावेळी 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. कोअर आणि बफर अशा दोन्ही क्षेत्रातील पर्यटन पूर्णपणे ठप्प होतं. आता 1 ऑक्टोबरपासून ते पूर्ववत होत आहे, त्यासाठी सर्व तयारी ताडोबा व्यवस्थापनानं केली आहे. ताडोबात प्रवेशासाठी ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आलं असून पहिल्या दिवसापासूनच त्याला प्रतिसाद मिळाला आहे. मागील 3 महिन्यांपासून रोजगारापासून वंचित असलेले गावकरी आणि रिसॉर्ट मालक यांच्यातही आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. ताडोबातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी देखील सुरू झाली आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला, त्यामुळे सेलू जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेने आपल्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. सेलू जिंतूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सर्व पिके पावसाअभावी हातातून निघून गेली आहेत. काही ठिकाणी पिके जळालेली आहेत, तर काही ठिकाणी पिके उगवलेलीच नाहीत पशुधनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या दसरा दिवाळी या सणावर आर्थिक संकटाचं सावट आले आहे. यामुळे सेलू जिंतूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांचे तात्काळ शासकीय अनुदान देण्यात यावे असे मनसेच्या वतीनं निवेदनात मागण्या मांडण्यात आल्या. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, परभणी. चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत भाजप नगरसेवकांनी काँग्रेस नगरसेवकाला मारहाण केली आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातून दलित शब्द काढावा या विषयावरून आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. याच दरम्यान नगरसेवकाला मारहाण झाली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत भाजप नगरसेवकांनी काँग्रेस नगरसेवकाला मारहाण केली. दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातून दलित हा शब्द काढावा अशी मागणी भाजप नगरसेवक राहुल घोटेकर यांनी केल्यावर काँग्रेसचे सदस्य नंदू नागरकर यांनी त्यास समर्थन देत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. तुम्हाला सर्व कळते, मग दलित शब्द काढायचा कसं सुचलं नाही, असं म्हणत नागरकर यांनी निषेध म्हणून मटका फोडला. हा मटका भाजप नगरसेवक वसंत देशमुख यांच्याजवळ पडल्यानं ते संतप्त झाले आणि नागरकर यांच्यावर धावून आले. दोघात शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर नागरकर यांना मारहाण झाली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली. दरम्यान वसंत देशमुख हे मद्यप्राशन करून असल्यानं त्यांना निलंबित करावं अशी मागणी काँग्रेसच्या सुनीता लोधिया यांनी केली. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पोटात बुक्क्यांनी मारून पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली. ही घटना आहे बुलढाण्यामधली. पीडित महिला यांचे मूळ येथील सय्यद इस्माईल सय्यद बाबू यांच्याशी 25 मार्च 2018 लग्न झाले आणि काही दिवसांनं व्यापारासाठी 5 लाख रुपयाची मागणी तिच्या पतीनं तिच्याकडे केली. सदर कालावधीत पीडित महिलेस 4 ते 5 महिन्यांचे दिवस गेले होते. पीडित महिलेस वेळोवेळी सदर रुपये आणण्यास मानसिक आणि शारीरिक त्रास देणं पतीनं चालू केलं. आरोपी येथेच न थांबता पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझ्या पोटातील गर्भ हा माझा नसून दुसऱ्या कोणाचा आहे असे म्हणून तिच्या पोटात चापट बुक्क्या मारून तिची मारहाण केली अशी तक्रार पीडित महिलेने जानेफळ पोलीस स्टेशनला दिली. तिच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपी पतीसह सासरा सासू यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुढील तपास ठाणेदार करत आहे. पीडित महिलेने तिचा पती सय्यद इस्माईल सय्यद बब्बू व इतर 6 नातेवाईक यांच्याविरुद्ध माहेरावरून 5 लाख रुपये व्यापारासाठी आण या करता तिचा छळ केल्याने व तिच्या पोटात असलेला गर्भ हा तिचा नाही अशी बदनामी करून तिच्या इच्छेविरुद्ध तिची गर्भपात केल्याने तिची वरील नमूद 7 आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जाणीवपूर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल असल्याने पुढील तपास चालू. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, बुलढाणा. वर्ध्यात महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी 2 ऑक्टोबरला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगातील सर्वात मोठ्या सरकारचे लोकार्पण होणार असल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली आहे. ही पदयात्रा सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक येथून निघणार असून त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे होणार आहे.
या पदयात्रेत सुमारे 5,000 नागरिक सहभागी होतील. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार रामदास तडस यांनी दिली. खासदार तडस पुढे म्हणाले की 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची 150 जयंती वर्षानिमित्तानं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा समावेश आहे, तर काही इमारतींचे लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच हस्ते जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण होणार आहे. मुनगंटीवार हे सेवाग्राम येथील प्रार्थनेला उपस्थित राहणार असून त्यानंतर वरुड भागातील सभागृह आणि जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण करतील. त्यानंतर त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात येणार आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. दहशतवाद्यांच्या आळून अघोषित युद्ध पुकारणाऱ्यांना भारतीय सैनिक जशास तसे उत्तर देतील, पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री फडणवीस यांची शिर्डीत भेट, आदिवासी विकासासाठी विविध निर्णय घेतल्याचं केलं स्पष्ट. पुण्यात रंगकर्मींचे घंटानाद आंदोलन, गदिमांचे स्मारक उभारण्याची केली मागणी. ब्रह्मपुरी तालुक्यात बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला, वडिलांमुळे वाचले मुलीचे प्राण. आणि किल्लारी भूकंपात मदतकार्य करणाऱ्या तात्कालीन राजकीय पुढाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.